नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा मनसे लढणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे मनसेच्या वतीनं संदर्भात आता उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झालेली आहे मुंबईच्या वरिष्ठ नेत्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये बैठका पार पडत आहेत आणि या संपूर्ण बैठकांमध्ये उमेदवार नेमका कोण असावा नेमकं ना ना नाशिक जिल्ह्यामध्ये आता मनसेचं विस्तार आणि एकूणच ताकद कशा पद्धतीनं आहे याचा आढावा घेतला जातो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष सुधाम कोंबडे आहेत सुधामजी मनसे नाशिकची लोकसभा लढणार का शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकची लोकसभा लढवणार आणि तसा आदेश मान्य राजसाहेब आम्हाला देणार एकूणच आता लोकसभा लढवताना गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की पक्षाला मोठ्या प्रमाणात सेडबॅक बसलेला आहे दोन हजार सतरानंतर ते दोन हजार तेवीसपर्यंत मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे या पार्श्वभूमीवर काय नियोजन हो आहे कसं आहे की साहेब एक जर विचार जर केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा निश्चित नाशिक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि मान्य राजसाहेबांवरती नाशिक शहराचं जिल्ह्याचं खूप प्रेम आहे आपण जर बघितलं तर तीन आमदार चाळीस नगरसेवक मागच्या काळामध्ये निवडून आलेले होते आणि मागच्या ज्यावेळेस आम्ही लोकसभेची निवडणूक आम्ही लढलो त्यावेळेस आम्ही प त्यावेळेस आम्हाला दोन लाख अठरा हजार मतं आम्हाला पडली होती आणि आमचा अल्पशा मताने पराभव झालेला होता परंतु आजही आमची ताकद तीच आहे आजही आमचा जोश तोच आहे आम्ही आज प्रभागाच्या माध्यमातून आम्ही बैठका आम्ही चालू केलेल्या आहेत त्यानंतर आमच्या जे काही वरिष्ठ आमचे पदाधिकारी आहे त्यांनी जिल्ह्याच्या लेवलला तालुक्याच्या लेवलला प्रभागाच्या लेवलला बैठका घेऊन आम्ही सगळं मजबूत प पद्धतीनं आमचं आमचं पक्ष संघटन आमचं चालू आहे आणि निश्चितच आम्ही येणाऱ्या लोकसभेची निवडणूक आम्ही संपूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहोत मनसेसाठी महत्त्वाचे मुद्दे काय असणार या लोकसभेसाठी जेणेकरून आज जर एक विचार जर केला तर इतर पक्षांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कोणता पक्ष सत्तेमध्ये आहे आणि कोणता पक्ष बाहेर आहे हे आज समजत नाही आहे परंतु सर्वसामान्य माणसांना आदरणीय राजसाहेबांकडनं खूप काही अपेक्षा आहे एक जर विचार केला साहेब तर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा ह्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मनसेकडनं कामं झाली मग जर त्या कामांचा जर आपण विचार जर केला तर आजच्या काळामध्ये तसे कामं झालेले नाही आहे मग जर तुम्ही एक बघितला तर ट्रॅफिकचं संपूर्ण गोंधळ उडालेला आहे त्याच्यानंतर कुठं गार्डनची दुरवा दुरावस्था झालेली आहे आणि मनसेच्या काळामध्ये जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली होती आज त्या कामांकडं अक्षरशः दुर्लक्ष केलं जात आहे की जे बॉटॅनिकल गार्डन असेल जेणेकरून चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क असेल माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं शस संग्रहालय असेल या सगळ्या काही गोष्टीकडं हे दुर्लक्ष करत आहे आणि आज जर या नाशिक शहराला एकच आशेचा किरण दिसतोय तो म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि निश्चितच आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ आणि जनता आमच्यावरती विश्वास ठेवेल कारण का की आम्ही दोन हजार बारा ते दोन हजार सतरा ह्या काळामध्ये आमपूर्ण आम्ही संपूर्ण कुंभमेळासुद्धा आम्ही यशस्वी करून दाखवला होता आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठे कामं मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहराने बघितलेले आहेत उमेदवार चाचपणी नेमकी कशा पद्धतीने सुरू आहेत कोण असतील उमेदवार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हा अधिकार मान्य साहेबांचा आहे साहेब त्यावरती योग्य तो निर्णय घेतील आमच्या पक्षामध्ये आदेश चालतो जो काही राजसाहेब आदेश देतील जो काही मान्य राजसाहेब उमेदवार देतील त्या अनुषंगाने आमचं काम असेल आणि तोच आमचा उमेदवार असेल खूप खूप धन्यवाद शहराध्यक्ष सांगतायत की राजसाहेबांचा आदेश हा निश्चितपणे अंतिम असेल आणि राजसाहेब जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्याला विजयी करून आणू या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बैठकांना सुरुवात झालेली आहे मनसे कार्यालयामध्ये आढावा घेतला जातो आहे चाचपणी केली जाते आहे आणि ज्या मनसेच्या काळातले कामं जे झाले झालेले आहेत त्या कामांच्या माध्यमातून लोकांसमोर पुन्हा एकदा जाण्याचा मनसेच्या वतीनं एक मेगा प्लॅन केला जातो आहे वरिष्ठ नेते नाशिकमध्ये दाखल होत आहेत आणि एकूणच राज ठाकरे हे देखील नाशिकमध्ये ज्यावेळेला येतील त्यावेळेला देखील त्यांच्या माध्यमातून बैठकांचा आढावा घेतला जाणार hey, आहे कॅमेरा पर्सन आकाश मी चंदन पूजा अधिकारी टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं